नमस्कार, मधुराणीज रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत पाण्यावर थापलेली हेल्दी अशी भाकरी। तर चला पाहूया भाकरीला लागणारं साहित्य। इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय, ज्वारीचं पीठ, थोडंसं मीठ आणि पाणी। इथे इंडिया सारखी चक्कीत दळलेली पीठ मिळत नाहीत म्हणून मी इथे पॅकेटची पीठ यूज केलेली आहे। हे आहे तांदळाचं पीठ आणि हे आहे ज्वारीचं पीठ। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप पाणी उकळायला ठेवलंय। मी ही दोन्ही पीठ चांगली मिक्स करून घेतलेली आहेत। आता आपलं पाणी छान उकळलेलं आहे, त्याच्यात आपण मीठ टाकून घेऊया। आणि पीठ टाकून पाण्यात आता आपण पीठ टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पीठ टाकायचं आणि हे असं ढवळून घ्यायचं। आता आपलं हे पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे, ते आता आपण ताटात काढून मळून घेऊया। ताटात पीठ काढून घेतलेलं आहे, आता मी ते मळून घेते। हे गरम गरम असतानाच पीठ मळावं लागतं, थोडेसे हाताला चटके लागतात। थोडं हाताला पाणी घेऊन पीठ मळून घेऊया। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे, असं सॉफ्ट मळून झालं पाहिजे। आता आपण त्याच्या भाकरी करायला घेऊया। असं पीठ मळून झालं की हाताला असं पाणी लावायचं आणि हे असं करून घ्यायचं। आणि हे असं मधलं पीठ एक्स्ट्राचं काढून ठेवायचं आणि ताटाला चांगलं पाणी लावून घ्यायचं। आणि ही अशी थापून घ्यायची पाण्यावर। पुन्हा असं थोडं पाणी लावून भाकरी थापून घ्यायची। याच्या हाताने भाकरी थापायची आणि मग बोटांनी अशी थोडी मोठी करत जायची। आता आपली भाकरी बनून तयार आहे, तिला आपण भाजून घेऊया। जी साईड आपण भाकरी थापली आहे ना, ती साईड आपण तव्यावर उलटी करणार आहोत, म्हणजे हे असं करून असं करणार आहोत। आता आपण असं बघायचं, हे बघा, हे असं अशी भाकरी झाली की मग ती भाकरी पलटी करून घ्यायची। मी हाताने करते, तुम्ही या अशा चमच्याने केलं तरी चालेल। का बाजूनी भाकरी पकली भाजून झाली आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण भाकरी भाजून घेऊया। हे बघा, तुम्ही पाहू शकता आपली भाकरी कशी टम्म फुगलेली आहे। अशीच आपण व्यवस्थित दुसरी साईड सुद्धा भाजून घेऊया।
आता आपली भाकरी रेडी आहे। आपण अशी पेपरवर काढून घेऊ। अजून एक भाकरी मी तुम्हाला बनवून दाखवते। आपली दुसरी भाकरी तयार आहे। आपण आता ती भाजून घेऊया। तव्यावर टाकून देऊया। पुन्हा सांगते, ही साइड जी थापलेली आहे ती वरती आणायची, खाली आणायची आणि अशी उलटी टाकायची। तुम्ही बघू शकता आपली भाकरी सुद्धा मस्त उगलेली आहे। आता व्यवस्थित भाजून पेपरवर काढून घेऊया। आणि अशाच आपण सगळा भाकरी बनवून घेऊया। मस्त भाकरी झालेली आपली। आपल्या सर्व भाकरी बनवून तयार आहेत। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट भाकरी झालेल्या आहेत। त्या नॅपकिन मध्ये बांधून ठेवायच्या, म्हणजे त्या सॉफ्ट राहतात। आता गरम गरम भाकरी सर्व्ह करूया गरम गरम पिठल्यासोबत। जर तुम्हाला माझी भाकरीची रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।